भावऱ्याचं दर्शन झालेला, दर्शन घेऊन झाल्यानंतर आता हे बघा आम्ही शेंगदाणे घेतो नेहमीप्रमाणे, चणे शेंगदाणे भरलेला दुकान। तर बघू अजून राणे उघडलेत काय, अर्धे उघडलेले दिसतं, राण्यांकडे जाऊया। चला काय घेतलात? हा उकडा तांदूळ घेतला। हे बघ इथे बघ, किती तुकड्यांचं पॅकेट आहे ते? किती तुकड्यांचं पॅकेट आहे? कितीला असतं ते? 1300 रुपयाचं पॅकेट आहे। मस्त 8 6 तुकडे आहेत, 6। आणि नेहमीप्रमाणे आम्ही आता भेट दिलेली आहे राणे कोल्ड्रिंक हाऊस, वटवा म्हणजे घुबड दळव्यांचं घुबड। बघा दुसरा अजून 2 दळे इले, लिंबू सोडाच देत, 1 2 3 4 पुन्हा आहेत दळण। तू घेणार पुरा? 5 लिंबू सोडा मागवलेले असत। आणि तू का नाही पीत? अरे असं काय नसतं, अंधश्रद्धा आहे, सर्दी वगैरे असं काय नसतं। हे अनु काजू तुकडा घ्यायचा, मग भाई तू मच्छी बघितलीस नाही सकाळी 6 वाजता उठून आता। अरे काय मज्जा, तरी आपल्याला लेट झालं, 1.5 फुटाची होती सुरमय, 4.5 फुटाची होती। आईला 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 सामान इलेला असा, बरोबर अजून एक घेऊन ये। भारी ती भारी आहे, स्प्राइट झक मारेल। चल आता आपण इलो चलतो मालवणातल्या बाजारात, आणि राणे कोल्ड्रिंक हाऊसमधनं आता खाऊन झालेला असा, खाऊन म्हणजे पिऊन झालेला असा, खाऊन झालेला। अजून येतात लोक, 9 वाजले आहेत नुकतेच, त्यामुळे अजून तसा काही वाईच येऊ सुरुवात झालेली असा। कोकमा खाऊ रो, कोकम खाण्यासाठी त्यांना गोळी चावून चावून खाऊन टाकले। आंबट शॉकीन येतो, खायसून येतो अवशी, आनंदवासून येतो, म्हणजे हयच असा, जवळच असा। गुलाब द्या घालून बघतेस म्हणजे कॉम्प्लिमेंट रे, कॉम्प्लिमेंट हे बर आहे। वेलची नसतील तर सोबत एक एक वेलची खावा, मला आवडते। अजून बाजार चालू झालं नाही, अजून लोक इली नाहीत, हळूहळू एक एक जण येतले। आता तशी काय गर्दी नसते कारण बाजाराचा काही दिवस नाही आज।
कढ़ी ना पूर्ण तुकड़ा हाँ कसा है 320 अर्धा किलो लहान ना अजून पॅकेट बारके आहे अरे नऊ चाळीस तसं आता बाकी सगळं काम झालेलं असा काम म्हणजे असं काय फार काम नव्हतंच मावरा बघूचाच होता तर झालेला हा पाईप घेऊचो पाईप तो आता घेतलो हार्डवेअरचा रुपा दिला त्यांच्याकडून तर पाईप घेतलो या असा मालवण डेपोतून कुडाळ रेल्वे स्टेशन जाणाऱ्या गाड्यांचा वेळापत्रक स्क्रीनचं एक स्क्रीनशॉट काढून ठेवा आत्ता आम्ही इलो मालवण डेपोकडे आणि वाट बघतो एसटीची ही एक पाठीमागे जी एसटी दिसतात जस्ट आता नुकतीच लागलेली आहे कणकवली मालवण एसटी आता बघू ती गावता का लगेच सुटली तर जातलो नाही आता काय बघू काही दुसरी वाट दुसऱ्या एसटीची वाट बघू काही येतली आम्ही चढतलो जातलो आता निंबार पडता गरम भूक लागलेला बाजारात एकंदरीत आज काय मच्छी घेऊची नव्हती आमका पण आम्ही असेच मजा घेऊन गेलेलो बघूक जबरदस्त मच्छी होती गाडीन वाईट जरा उशीर केलो त्याच्यामुळे आमका पोचा उशीर झालो नाही तर अजून मोठी मच्छी बघूक गावली असती मोठी मच्छी काय असताना लवकर संपतं पटापट उचलतं त्यामुळे ताजी आणि मोठी मच्छी जी असतात ती पटकन संपतं सकाळी लवकर येऊचं लागतं तर तुमका मोठी मच्छी होईल तर बाकी बांगडे बिंगडे होते जोरदार ते जबरदस्त होते 300 रुपये पूर्ण टोपली होती बांगड्याची एकत्र फॅमिली कुटुंब असतात ना आता ती घेऊ परवडतं हो आता तसा काही विशेष कार्यक्रम नाही काम नाही काही वस्तू घेऊची होती ते वस्तू घेतली राणी कोल्ड्रिंक हाऊसमध्ये लिंबू सोडो प्यालो आणि आता चला घराकडे जातो परतीच्या वाटेत एसटी सुटली का लगेच पकडायची आणि चौक्यात उतरायचं चौक्यात उतरल्यावर मग पुढे बघूया कसा काय रिक्षा बिक्षा करून घराकडे एसटी येतात कशी तरी एसटी येतात उद्या कळायची येतात देवली वायरी मालवण देवली वायरी मालवण एसटी होती पण त्या एसटीचा माका काही उपयोग नाही ही माझीवाली देवली नाही ही खालच्या देवलेक जाणारी एसटी होती आणि मी वरच्या देवलेक राहतो आहे त्यामुळे चौक्यात जाऊचा लागताला हा बोला ऍडमिशन घेतली काय शूटिंग होते ती कसले हे ब्लॉगिंग आहे कसलं शूटिंग नाही आहे आणि एसटीचे काय करत नाही नाही हे ब्लॉगिंग आहे हे काय शूटिंग नाही सगळं लोक म्हणणार काय काय तरी बोलणार हां हां नाही नाही हे ब्लॉगिंग हे काय नाही असं वाटतं लोक काय करतात काय काय उघडतात शूटिंग करतात आणि कुठे काय बनतात तसं आम्ही परमिशन घेतल्याशिवाय काय साहेबांना विचारून काय बनणार असं विषय चला तर मग आता बघूया एसटी गेले का आम्ही बसलो आणि जातलो चौक्यात ते माझी चौकशी करू केली शूटिंगची परमिशन घेतलंस काय म्हणून म्हणजे त्यांना वाटलं मी काय दाखवतो हे काय नाही अशी आता अवस्था घाबराक लागली असते सगळे कारण जो तो काय शूट करतो पटकन टाकतो काय विचित्र दिसतात चला एसटी सुटता पटकन एसटी पकडूया आणि चौक्यात जाऊया चला आता कणकवली एसटी पकडून आम्ही उतरलो चौक्यात चौक्यात वाईट जरा पेट पूजा केली भजी बिजी खाली आणि आता ही जी तुमच्या समोर रिक्षा दिसताना ही रिक्षा आम्ही धरतलो आणि जातलो घराकडे एसटीच्या स्टॉप पासून म्हणजे शाळेकडसून माझ्या घरातगत जाऊचो रस्तो आणा तो अप्रतिमाचा म्हणजे वळणा वळणाचा रस्तो असा रस्त्याच्या दोन बाजूक ना हिरवीगार झाडी असा खोपळी असत माड असत वाईज एक छोटासा दुकान असा वाईज पुढे गेलास का एक साकव असा व्हाळ असा अगदी अप्रतिम निसर्गरम्य चित्र असा
ह्यो जो रस्तो आहे ना त्या रस्त्यात सरळ गेलास तर तुम्ही सातेरी देवीच्या मंदिरात जातलास आणि उजव्या बाजू पळालास ना तर माझ्या घराकडे येतालास. काय रस्तो आहे बघा ओ प्रतिम, अगदी डोळ्याचा पारणा फिटत ना असो रस्तो आहे. हिरवगार रस्तो आणि खाली लाल माती. वा वा वा, कोकणात इल्याचं सुख हवं या. गंमत आहे कोकणात इल्याची, म्हणजे कोकणातले सगळेच गाव अगदी अप्रतिम, पण प्रत्येकाक आपल्या गावाचं कौतुक. कसा होय की नाय? चला आजच्या ब्लॉग मध्ये हयस थांबया. असेच कोकणातले व्हिडिओ बघण्यासाठी ना या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनची घंटा वाजवा. अहो म्हणजे काय, मी व्हिडिओ टाकलाय का पटकन तुमका नोटिफिकेशन गावात. कोकणातली गंमत अनुभवण्यासाठी बघत रवा दळव्यांचो झील.